मी नानांचा आणि आमच्या आकाशचा अत्यंत आभारी आहे. भुजबळसाहेब शेजारीच बसून मला डिवचत होते, कारण तेही माझे खूप जवळचे मित्र आहेत. कॉर्पोरेटर असल्यापासून मी त्यांना जवळनं बघतोय की अरे तुला जीवन गौरव पुरस्कार आहे, आता तू रिटायर झालास, तर असं काही नाही आहे. अजून परमेश्वरानं नरड्यात अजून दम दिला आहे, खांद्यावरनं जाईपर्यंत मला वाटतं गाईनच मी. आता पण गातो. येस, एक झलक. आधी रड गाणं गातो, मग नंतर गाणं गातो. नाशिकच्या माझ्या खूपशा विद्यार्थी विद्यार्थिनी माझ्या बसल्या असतील इथं. मुंबईवरनं म्हणजे मुंबईला यायला आणि गाणं शिकायला त्यांना खूप त्रास व्हायचा, आणि इथं इतकं जबरदस्त टॅलेंट आहे हे मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. आणि त्यांचा त्रास कमी व्हावा इथनं खूपशी मुलं माझ्याकडे अजूनही येतात, म्हणून एक अट्टहास केला होता. एक जागा घेऊन त्याच्यात संगीत शाळा करायची, पण जागेचं व्यवहार ज्ञान नसल्यामुळं माझी फसवणूक झाली आहे दादा. आणि दादाला ते चांगलं माहिती आहे, कारण दादांनी दोन तीनदा मोठमोठ्या सरकारी ऑफिसर्सनं दम दिला होता, कारण दादा दमाशिवाय कुणालाच दमा घेत नाही. दादा 90% मी जवळ आलोय, 10% काम का होत नाही आहे हेच मला कळत नाही, आणि हे दुःख आहे माझं. इथे एक चांगली शाळा झाली असती आणि मी आवडीनं ती शाळा स्वतःही सांभाळली असती, तर ह्या बाबतीत भुजबळ साहेबांनी सुद्धा माझी खूप मदत केली आहे. आणि दादा ह्याची थोडीशी जर मनावर घेतलं तर हे नक्की माझं काम होईल. आणि मी इथं एक चांगली शाळा करीन अशी माझी खात्री आहे, कारण मुंबईतलं जर तुम्ही माझी शाळा बघितली तर तुमची खूप तब्येत खुश होऊन जाईल. तर दादांना विनंती आहे, भुजबळ साहेबांना विनंती आहे की तुम्ही मला ह्यातलं जसं काका मला वाचवा म्हणतो आपण, तसं दादा मला वाचवा आता. आणि ही माझी स्वप्नपूर्ती दादा आणि भुजबळ साहेब पूर्ण करतील अशी मी तुमच्या समोर त्यांच्याकडनं ग्वाही घेऊ इच्छितो. आणि छोटंसं गाणं मी तुमच्या समोर सादर करतो या प्रसंगी. थांब रे बाबा, या प्रसंगी मला जे वाटतंय ते या गाण्यातनं. कि तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के, तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल की. ऐ मेरी जाने नासिक, तेरी मेरी मेरी तेरी एक जान है, साथ तेरे रहेंगे सदा, तुमसे न होंगे जुदा.
थँक्यू. मी पुन्हा एकदा सुविचार मंचचा आणि रवींद्रनाथ